आणि गेली 18 वर्ष या मंडळाशी माझे संबंध आहेत. मागच्या वर्षी मागच्या म्हणजे मागच्या 5 वर्षापूर्वी अरुण खुला त्यांना तुम्ही नगरसेवक म्हणून इथून निवडून दिलं आणि तेव्हापासून आमचा इथे येण्याचा कार्यक्रम जरा वाढला. या मंडळाचं आता मी सगळं ऐकत होतो, बघत होतो आणि प्रत्येक वर्ष आम्ही बघतो. आता मी जी बक्षिसांची नावं ऐकली, एकही बक्षीस बाहेरून घेतलेलं नाही. म्हणजे हे मंडळ स्वतः स्वाभिमानी मंडळ आहे असं मी म्हणतो. बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो, बक्षीस येतात म्हणून पाहुण्याला बोलवतात, बक्षीस मिळतात म्हणून पाहुण्याला बोलवतात. परंतु हे पहिलं मंडळ आहे की पाहुण्यांकडून अपेक्षा करत नाही, तर पाहुण्यांचं फक्त स्वागतच करतात असं हे चांगलं मंडळ असं आहे. अरुण खुलात बद्दल सांगायचं झालं, एक प्रामाणिक सच्चा कार्यकर्ता, चांगला समाजसेवक आणि चांगला नगरसेवक तुम्ही दिलात, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. की चांगली कामं करणारी, सगळ्यांना सामावून घेणारी अशी लोक खूप कमी असतात. अरुण हा मितवाशी आहे, कमी बोलणार आहे, पण कामावर त्याची निष्ठा आहे आणि प्रामाणिक आहे. तो भ्रष्टाचारी नाही हे तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो. त्याने एकही रुपया नगरपंचायत मधून खाल्लेला नाही, एवढा प्रामाणिक माणूस हा तुम्ही दिला, त्याच्याबद्दल त्याचा अभिनंदन. आणि ही सगळी पोरं माझी रोजचीच आहेत या मंडळामध्ये. जो तुमचा एकजुटीचा कार्यक्रम आहे, सगळे चेहरे नेहमीचीच आहे, परंतु ही एकजूट जी आहे ती कायमस्वरूपी राहिली पाहिजे, कायमस्वरूपी. कारण ही एकजूट आहे तर तुमची ताकद आहे. तुमचे एकजूट संपली, तुम्ही संपले हे लक्षात ठेवा. तुमचे सर तुम्हाला भेटले, त्यांनी 20-25 वर्ष नोकरी केली आणि आता ज्या या शाळेमध्ये त्यांना सगळ्यात आनंद झाला. परवा दिवशी आरोग्य आणि सगळी कंपनी आली होती, त्यांना मी कबूल केलं का तुम्हाला लागणारी सर्व झाडं, जी फुलं झाडं जी का लागतील सगळी माझ्याकडनं देईन, कारण मला त्याची आवड आहे, तर मी तुम्हाला ती देणार आहे. हा माझा शब्द मी दिलेला आहे. आणि तुम्ही सूत्रसंचालक उद्या कुठं यवतमाळ, अरे आदिवासी नेता आहे त्याला तुम्ही सूत्रसंचालक एक आदिवासींचा बुलंद आवाज म्हणून इथे आहे. त्याचे सर्व सहकारी अतिशय चांगलं सूत्रसंचालन करता. माझ्या सगळ्यांतर्फे मला बोलायला संधी दिली, त्याकरता मी वरिष्ठ आहे, ज्येष्ठ म्हणतात ना त्याला, तर ती ज्येष्ठता मी स्वीकारतो. आणि आपला सगळ्यांचे कार्यक्रम आपला विचार किती वेळ लागेल, तुम्हाला किमान 2 तास कार्यक्रम 2 वाजेपर्यंत कार्यक्रम चालेल, त्यामुळे जास्त तुमचा वेळ घेत नाही. तुम्हाला सगळ्यांना या दुर्गा मातेच्या शुभेच्छा, येणाऱ्या दसऱ्याच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.